मुंबईवरून गुजरातला जाणाऱ्या फ्लाईंग राणी आणि वलसाड या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या विरारहून डहाणूपर्यंत सर्व स्थानकांवर थांबा घेणार आहे. या संदर्भात विरार रेल्वे स्थानकावर प्रशासनाच्या वतीनं स्पीकरवर सूचना देखील दिल्या जात आहेत. पालघर स्थानकावर मालगाडीचे डबे घसरल्यानं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या गाड्यांना थांबा देण्यात आलेला आहे. दरम्यान वसई विरार स्थानकावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी. पाहूया. पालघर रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीचे डबे रुळावून घसरल्यामुळे विरारमध्ये प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. आपण जर बघितलं तर आपण आता विरार रेल्वे स्थानकावरती उभा आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या मुंबईवरून अमृतसरला जाणारी ही जी गाडी आहे ही आता सर्व स्थानकावर थांबत असण्याची सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जे आहेत सफाळा असेल, पालघर असेल, केळवा असेल या ठिकाणी जाणारे जे प्रवासी आहेत हे याच डब्यांमध्ये खचाखच भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पाहता ही दुर्घटना घडली असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या रेल्वे रुळावरचे मालगाडीचे डबे काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु या घटनेमुळे प्रवाशांचे मात्र मोठे हालअपेष्टा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आर्यवंश संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, विरार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.